ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ। मी आज तुम्हाला असे काही 5 दुर्मिळ स्वप्ने पडत असतील तर तुम्ही समजून जा की तुम्ही या सृष्टीतील ब्रह्मांडाने निवडलेल्या खास व्यक्ती आहात। अशी ती कोणती 5 प्रकारची स्वप्न आहेत व तुम्ही झोपेत असताना त्या स्वप्नांना पाहता तर तुम्हाला कोणते फळ मिळेल आणि भक्त हो। आणि ही 5 स्वप्ने कोणाला का पडत असतील हे तुम्हाला सांगणार आहे। पहिले स्वप्न, प्रकृतीशी निसर्गाशी संबंध आहे। जर तुम्ही झोपेत असाल तुम्हाला स्वप्न पडले की नदी, डोंगर, झाडे स्वप्नामध्ये दिसतात तुम्ही प्रकृतीच्या नेचरच्या खूप जवळ आहात असे स्वप्न तुम्हाला झोपतेवेळी येतात। तर तुम्ही या स्वप्नाची वाच्यता कोणाशीही करू नका। मग तो जरी तुमच्या कितीही जवळचा असेल तरीही कुणालाही बोलू नका, कारण तुम्हाला जर अशा प्रकारचे स्वप्न दिसून आले या स्वप्नाचे फळ आहे की खूपच मोठे आनंदाची बातमी तुम्हाला लवकर ऐकण्यास मिळणार आहे किंवा ते तुमच्या आयुष्यात घडून येणार आहे। या स्वप्नाचा हा संकेत आहे। जर हे स्वप्न कुणा दुसऱ्याला सांगितले सांगता तर ती आनंदाची बातमी, खुशखबर आणि तिचे फळ तुम्हाला मिळणार नाही। म्हणूनच असे स्वप्न कधीच कोणाला सांगू नये। दुसरे स्वप्न, जर तुम्हाला झोपतेवेळी असे स्वप्न दिसून येते की आपला मृत्यू झालेला आहे किंवा दुसऱ्या कोणाचा झालेला आहे तर भक्त हो, या मृत्यूसारख्या मरणाच्या स्वप्नाला पाहताच आपण सर्वजण खूपच घाबरून जातो आणि सर्वांना सांगत सुटतो की मी असे स्वप्न पाहिले। तर बघतो हो, मृत्यू संबंधित जर स्वप्न आले तर याचे फळ काय आहे? याचे फळ आहे की आपल्या जीवनातील अडचण समस्या संपणार आहेत असे हे स्वप्न आपल्याला संकेत देत असते। जर आपल्याला मरणाविषयी स्वप्न दिसून येते तर हे स्वप्न कुणालाही सांगू नका, आणि जर सांगाल तर तुम्हाला त्याचे फळ प्राप्त होणार नाही। तिसरे स्वप्न, जर तुम्हाला झोपेत साप दिसतो तर यावरून आपल्याला काय समजले पाहिजे? आपण जर सापाला स्वप्नात पाहतो तर आपण घाबरून जातो आणि आपण या स्वप्नाची वाच्यता सगळ्यांकडे करत बसतो आणि म्हणतो की माझ्या स्वप्नामध्ये आज साप आला होता। पण असा साप दिसण्याचा काय संकेत आहे? याचा काय अर्थ आहे? जर तुम्ही स्वप्नामध्ये साप पाहता तर तुम्ही जराही घाबरू नका, कारण जर तुम्हाला स्वप्नामध्ये साप दिसून येते तर तुमच्या व्यवसायात, कामधंद्यात, व्यापारात वाढ होणार आहे। तर हे स्वप्न अशा प्रकारच्या शुभ संकेताला दर्शवते। यासाठी जर तुमच्या स्वप्नात सर्प दिसून येते हे कोणालाच सांगायचे नाही आणि भक्त हो, याचे फळ त्यामुळे मिळणार नाही। अर्थात पाचवे स्वप्न हे की
स्वप्नात तुम्हाला देवाचे दर्शन होते, मग ते कोणत्याही रूपात असो, कोणत्याही स्थानी असो, मंदिरात असो वा कोणत्याही ठिकाणी असो, कारण हे स्वप्न तुम्ही कुणालाही चुकून सांगू नका। भक्त हो, या स्वप्नाचा संकेत काय आहे? ईश्वराचे स्वप्नामध्ये जर दर्शन होत असेल, खूपच मोठी सफलता, खूप मोठे यश तुमच्या पदरात येणार आहे, आणि म्हणूनच या स्वप्नाची वाच्यता कोणासोबतही करू नका। आणि पाचवे शेवटचे स्वप्न, स्वप्नामध्ये कोणती मच्छी पाण्यामध्ये तरंगताना दिसून येते, तर हे स्वप्न कुणालाही सांगू नका। मच्छीला पोहताना पाहणे याचा संकेत हा आहे की तुमच्या जीवनामध्ये की अचानक धनलाभ होणार आहे, यासाठीच मच्छीला पाण्यात पोहताना स्वप्न पाहता तर तुम्ही खूपच भाग्यशाली आहात। अशा स्वप्नाची वाच्यता कोणाजवळीच करू नका, नाहीतर याचा प्रभाव कमी होईल आणि या स्वप्नाच्या फळप्राप्तीचा लाभ तुम्हाला होणार नाही। आणि भक्त हो, अशी ही खास पण फारच दुर्मिळ अशी पाच स्वप्ने मी तुम्हाला सांगितले, तर हे स्वप्ने आधी ही कधी दिसून येतात, तर या ब्रह्मांडातली तुम्ही खास व्यक्ती आहात। ही स्वप्ने कधीच येत नाहीत आणि कुणालाही सांगू नका, कारण हे शुभ संकेत देणारे आहे आणि याच्या फळाच्या प्राप्तीसाठी तुम्ही स्वतः या स्वप्नांना गुपित ठेवा। भक्त हो, आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल। ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ, जय जय श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।